गुंतागुंतीच्या प्रसूती केवळ चित्रपटांमध्येच दाखवल्या जात नाहीत तर त्या प्रत्यक्षातही होतात. याचंच उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं. जिल्हा रुग्णालयात संप सुरू होता, परिचारिका आणि इतर स्टाफ नव्हता. अशा बिकट परिस्थितीमध्ये डॉक्टर तृप्ती सानप यांनी एका महिलेची गुंतागुंतीची प्रसूती केली. आमच्याकडे आज रेखा फतपुरे ही जोरवाडी कसनेर येथून प्रसूतीसाठी इथे दाखल झालेली होती. जेव्हा ती दवाखान्यामध्ये दाखल झाली तेव्हा तिचे बाळाचे ठोके खूप कमी होत होते आणि अशा परिस्थितीत बाळ लवकरात लवकर बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. तर मी तिची व्हॅक्युम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. व्हॅक्युम डिलिव्हरी झाली तिची, त्यानंतर बाळाच्या गळ्याला 2 नाळ होते, ते त्यामुळे थोडंसं ते बाळाचे कमी होत होते. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ आणि आई बाळाला थोड्या वेळा ऑक्सिजन वगैरे ह्यावर ठेवण्यात आलं, पण बाळ आणि व्यवस्थित रडलं होतं आणि आता बाळ आणि आई दोघंही व्यवस्थित आहेत. दरम्यान डॉक्टर सानप यांनी नातेवाईकांना प्रसूतीसाठी व्हॅक्युम डिलिव्हरीचा पर्याय दिला होता. नातेवाईकांनी त्याला होकार दिला. आम्हाला बरं वाटलं होतं, मॅडम म्हणे होईन म्हणे डिलिव्हरी, व्यवस्थित करीन म्हणे, चांगलं करीन म्हणे. मला काही मॅडमचं मी धन्यवाद करते. मी मला अशी शक्यता नव्हती मॅडम डिलिव्हरी करण म्हणूनसनी, पण मॅडमची खूप खूप आभारी आहे मी. आणि खूप व्यवस्थित डिलिव्हरी केली मशीन लावूनसनी. मला तर अशी शक्यता नव्हती, मी तर रडत होते की बाळ वाचतं की नाही वाचतं, काय होतं काय नाही, मी तर आहे सोडून दिली ती. पण मॅडमनं खूप खूप लगे मदतकार केली आमची आणि चांगली डिलिव्हरी केली. काय बोलले मॅडम तुम्हाला? मॅडम म्हणे बाई बाळ हे झालेलं आहे म्हणे, ठोक्याने मारू राहिले म्हणे, तरी मी प्रयत्न करते म्हणे. म्हणलं हो म्हणे, म्हणलं मॅडम करा म्हणलं, तुमच्याकडून जे प्रयत्न झाले ते करा म्हणलं. मग मॅडम म्हणे हो म्हणे करते म्हणे मी. मॅडमनं काही नाही एवढंच सांगितलं, जरी झाली तर बरं, नाही तर मग मी हा 2 नाळ आहे गळ्यामध्ये तर ते बाळ होऊनही लागलं. आता पाहते म्हणे, प्रयत्न झाले तरच करते म्हणे मी. म्हणलं करा म्हणलं मॅडम म्हणलं. आणि गुंतागुंतीची ही प्रसूती यशस्वी झाली, त्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.